सर्वोच्च न्यायालयाने सुनील केदारांवरील सुनावणी ढकलली पुढे. सुनील केदार यांचे वकील उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे. मवियाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 53, काँग्रेस 43 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 55 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती. महायुतीला विधानसभा निवडणुकीत 165 जागांवर यश मिळेल. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफांनी व्यक्त केला विश्वास. अनिल देशमुख प्रसिद्धीकर्ता फडणवीसांवर आरोप करतायत. आशिष देशमुखांचा अनिल देशमुखांवर निशाणा. सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून वित्त विभागाची चिंता वाढली. लाडकी बहीण योजनेकरता वार्षिक 46,000 कोटी रुपये खर्च होणार. देशात गेल्या 6 आर्थिक वर्षांमध्ये रोजगारात 35% अधिक वाढ. मार्च 2024 पर्यंत देशातला रोजगार 64.33 कोटींवर. ऐतिहासिक निच्चांकी पातळीनंतर 54 दिवसात उजनी धरणाचा मृत साठ्यातून जिवंत साठ्यात रूपांतर. उजनीत तब्बल 33 TMC एवढा पाणी. पुण्यातील पूरस्थितीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद. पुराला जलसंपदा विभाग जबाबदार असल्याचा मोहळ यांचा आरोप. तर जलसंपदा विभागाची कुठलीही चूक नसल्याचं चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. आमदार अपात्रतेसंदर्भात भरत गोगावलेंची हायकोर्टात याचिका. याचिकेवर तातडीनं सुनावणी घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी. लोकसभेला भाजपला पाठिंबा देता आणि महिनाभरात स्वबळावर लढण्याचा नारा देता. काही लोक करतात एक आणि बोलतात एक. संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. पैठणच्या बाजारतळ परिसरात पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान. पुण्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार. पालकमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर प्रशासनाची लगबग. कोल्हापूर सांगलीत महापुराचा धोका कायम. कोयना राधानगरीतील विसर्गामुळे पंचगंगा कृष्णा ही नदी धोक्याच्या पातळीवर. कोरेगाव तालुक्यातील वाघोलीमध्ये विद्यार्थ्यांवर पावसाळ्यात शिक्षण घेण्याची वेळ. पावसामुळे शाळेला गळती लागली असून शाळेत पाण्याचा तळ. कोल्हापूर पूरग्रस्तांसंदर्भात सरकारला गांभीर्य नाही. अद्यापही पूरग्रस्तांना सरकारनं मदत दिली नसून यामध्ये राजकारण केलं जात असल्याचा आमदार सतेज पाटलांचा आरोप. जरांगे पाटील आज बीडच्या मातोरी गावात ग्रामदेवतेच्या यात्रेदरम्यान जरांगे गावात. सातारा पश्चिम भागातील सायकेवाडी सातारा पूल पाण्याखाली. नदीला महापूर आल्यानं परिसरातील 20 ते 25 गावांचा संपर्क पूर्णतः तुटला. बीडमधील माजलगाव तालुक्यातील वंजारवाडी वस्तीच्या शाळेला इमारत नाही. झाडाखाली शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांवर वेळ. अमरावती जिल्ह्यात बोगस खत विक्रीचा प्रकार. मिश्र खतांच्या नावाखाली विकली जात होती माती. हिंगोलीच्या वटकळ इथं जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था. शाळेतील भिंतींना तडे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.